नमस्कार, मी नरसिंह भोसले, ACP मुंबई. खरं तर आज रविवारचा दिवस सकाळी गेले 2-3 दिवसापासून विचार होता की सरांची अपॉइंटमेंट घेऊन सरांना आणि मॅडमना त्यांचा सत्कार करायचा. गेले बरेच दिवसातून माझा आमच्या मंडळींचा मानस होता. आमच्या सरांनी विठू माऊली आणि शांतिदूत परिवार असा जो ग्रुप तयार केलेला आहे आणि त्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या स्तरातील म्हणजे सांस्कृतिक, शालेय, शैक्षणिक म्हणा, शेतीविषयक म्हणा, अशा वेगवेगळ्या दिग्गज मंडळींचा ग्रुप तयार करून त्यांची एक सगळ्यांची एक मोठ किंवा एक अशी नाळ किंवा एक बंध बांधण्याचा चांगला उपक्रम सरांनी सुरू केला. मला सुरुवातीला जरा थोडंसं इतिहासात जायचं आहे आणि त्या गोष्टीपासून सरांविषयी एक मला मनापासून एक असा प्रेमभाव उत्पन्न झाला की तो अगदी जीवनाच्या अनंतात अगदी शेवटपर्यंत तो माझ्या हृदयात राहील आणि सरांविषयीच्या ज्या भावना आहेत त्या माझ्या मुलांच्या, नातवंडाच्या आणि अनेक पिढ्यापर्यंत तो परक्युलेट होत जाईल यात तीळ मात्र शंका नाही. कसं आहे, कुठली गोष्ट एका हृदयात भिडायची असेल तर त्याला एक असे काही दोन तीन असे छोटेसे क्षण आपल्याला छोटेसेच वाटतात पण ते सर्वसामान्य माणसाच्या दृष्टिकोनात एवढे मोठे असतात की त्या व्यक्तीचं जीवनमान पूर्णपणे बदलून जातं. तो क्षण म्हणजे असा होता की तुम्हाला सगळ्यांनाच कल्पना आहे की पुण्यामध्ये येणं, पुण्यामध्ये पोस्टिंग करणं ही महाभाग्याची आणि एक अशी नशिबाची तो भाग असतो. ज्यावेळी मी पुणे रेल्वेला बदलून आलो त्यावेळी आदरणीय जाधव सर तिथं आम्हाला SP म्हणून आले होते. पुणे ह्याच्या अगोदर मी पुण्यात मी शिकलो होतो पण पोस्टिंग म्हणून पुणे हा वेगळाच मला अनुभव होता, नवीन अनुभव होता आणि राहायचं कुठं हा विषय होता. तर प्रश्न असा होता की मी चौकशी केली की खडकी पोलीस मुख्यालयामध्ये 3 फ्लॅट्स वेकंट आहेत आणि तिथं अधिकाऱ्यांसाठी जागा आहे. सुरुवातीला मी चौकशी केली तर म्हटलं ते क्लार्क लोकांकडे की बाबा हे तुम्हाला पुटप वगैरे करावं लागेल आणि त्याला फार वेळ लागेल, एक महिनाभर तर लागेल असं क्लार्क लोकांनी सांगितलं. तर SP सरांनी सांगितलं की साहेब अशा अशा अडचण आहे. तर सरांनी म्हटले फोनवरून तुम्ही जाऊन अगोदर नारळ, तुमचा तांब्या, कलश ठेवून गृहप्रवेश करा. तुमच्या कागदोपत्री जे काय आहेत सोपस्कार ते मी नंतर उपयोग करतो. अगोदर तुम्ही घरी पुण्यामध्ये वास्तव्य करा जेणेकरून तुम्हाला कामामध्ये मन लागेल. अशा प्रकारचे अधिकारी हाताच्या बोटावर नाहीच आहे. अशी एकमेवच अधिकारी असतील की साहेबांनी एका क्षणामध्ये मला अगदी चिंतामुक्त करून टाकलं. आणि दोन गोष्टी कदाचित तुमचा मी जरा मोकळ्यापणाने बोलतो, मला सरांनी 5 मिनटं जास्त बोलायला संधी दिली त्याबद्दल मी आभारी आहे की ह्या अशा छोट्या गोष्टीतून मला कुटुंबाला एवढा आधार मिळाला की आमचे मनापासून भरभरून आशीर्वाद ह्या जाधव साहेबांच्या कुटुंबांना आम्ही दिले आणि मिळत राहिले. तसे असे अनेक जणांचे दुवे साहेबांना मिळाले की त्या कसं आहे, गाडी चालवायला गाडीमध्ये पेट्रोल डिझेल असल्याशिवाय गाडी चालत नाही आणि कुठलाही संसार किंवा कोणाचं जीवनमान चांगल्या रीतीने आणि सुखासमाधान जायचं असेल तर त्या जीवनरूपी गाडीमध्ये आशीर्वादाचं पेट्रोल लागतं. तर साहेबांची जीवन नौका आहे किंवा साहेबांची जीवनरूपी जी वाहन आहे त्या वाहनामध्ये एवढं ओव्हरफ्लो झालं किंवा फुल झालं पेट्रोल, कशाचं, कुठलं पेट्रोल आशीर्वादाचं, की त्याला किल्लीला द्यायची पण गरज नाही, आपोआप गाडीत पडणार साहेबांची प्रत्येक गोष्टीत. साहेबांची मुलं म्हणा, इथून पुढं जावई म्हणा, साहेबांची जावई तर त्या आता युनोमध्ये आहेत, एवढं सोपं नाही युनो नाव घ्यायला आपल्याला आवडतं, तिथे जाणं म्हणजे एवढं सोपं नाही. तिथं साहेबांची जावई युनिफॉर्ममध्ये साहेबांच्या जावईचा फोटो बघितला, प्रत्येक गोष्ट साहेबांची मी बघत आलो आहे. ग्रुपवर जर तुम्ही बघितले तर त्या ग्रुपवर साहेबांनी कैद्यांच्या साहेब ज्या ज्या ठिकाणी जातील त्या ठिकाणी त्या खुर्चीवर एक ठसा उमटल्याशिवाय साहेब पुढे जात नाहीत. आणि ते ठसा असा असतो की तुम्हाला जरा वेगळ्या भाषेत मी जरा शैली सांगायला हरकत नाही, जमिनीवर जर चिखलामध्ये पाय ठेवला तर कालांतरानं तो ठसा
निघून जाऊन परत आहे त्याची जमीन होती, पण इंग्लिशमध्ये म्हणतात एनग्रेव, ई एन जी आर ई व्ही, एनग्रेव म्हणजे लोखंडाला जर आपण त्याचे छोट्याच्या छंदीने घाव घालून त्याचं एक वेगळा असं एक रूप तयार केलं तर ते कधीही पुसलं जात नाही, दॅट इज कॉल्ड एनग्रेवमेंट. तर साहेब आमच्या हृदयाच्या हृदयामध्ये आहेत, बट सर इज एनग्रेव्हड इन आवर हार्ट, म्हणजे ते लोखंडावर जसं कोरलं जातं ते कधी म्हणजे समुद्रावर जर तुम्ही फिरायला गेला तर वाळू वर आपण जर आपले पावलं असतील आणि समुद्राची लाट आली तर परत ते वाळू त्याच्यावर आली पाणी आलं की आहे तसं होतं, पण हे तसं कधी होणार नाही, हे चिरकाल असं होणार आहे. काही गोष्टी मला जरा स्पष्ट बघायला वाटतात की एवढ्या मोठ्या हुद्द्यावर असून सुद्धा सर डाऊन टू अर्थ आहेत. डाऊन टू अर्थ का? तर सर मराठवाड्यासारख्या भागातून आले, सरांची सामान्य माणसाविषयी तमळ जो नाळ जी जुडलेली आहे ते नाळ साहेबांनी जसे जसे एक ते साहेब प्रमोट होत गेले, डीवायएसपी टू एसपी, एसपी टू डीआयजी, डीआयजी टू आयजी, अमरावती रेंज सर गाजून आले, अमरावती रेंज सारखा एक रेंज तिथं आता इथं आयजी जेल्स म्हणून आहे. तर कसं आहे जरा मी स्पष्ट बोलतो, जसे माणसा टप्पा वाढत जातो तसं जमिनीची माणसं त्या माणसाला धुसर व्हायला लागतात, डोळ्याला दिसायला कमी होतात. का? तर उंच पदावर गेलोय. तर साहेबांना तसं काही झालं नाही, साहेब जसे जसे वर गेले तसे तशी सुद्धा माणसं साहेबांना स्पष्ट दिसत गेली आणि ती नाळ साहेबांनी घट्ट बांधायचा जो प्रयत्न केला किंवा घट्ट बांधायचा साहेबांनी जो अट्टाहास होता तो कायम टिकवला. कारण मी माझ्या डोळ्यात बघितले, हे माझ्या नोकरीतलं 36वं वर्ष आहे लक्षात घ्या. तर 36 वर्षामध्ये रेव्हेन्यूमधले म्हणा, पोलीसमधले म्हणा, वेगवेगळ्या डिपार्टमेंटमधले अधिकारी डिपार्टमेंटमध्ये प्रोबेशन म्हणून आले आणि जसे टप्प्याटप्प्याने वर चढत गेले तर ते कसे बदलत गेले आणि साहेब कसे बदलले नाहीत हाच त्यात फरक आहे. आणि कसं आहे तुम्हाला मी स्पष्ट सांगतोय, आता मी फार मोठ्या हुद्द्यावर आहे असं काही नाही, एक सामान्य माणूस म्हणून मी सांगतो. एक थोडक्यात काय, अजून एक 2 वर्षानंतर मी 60 पार करणार आहे. तर एक 36 वर्ष मी नोकरी केली पोलीस खात्यामध्ये, नाही जरी म्हटलं तर मी अभिमानाने सांगेन की अनुभवाने माझे नाही म्हटलं तरी माझं ज्ञानाचं भांडार अनुभवाचं भांडार समृद्ध झालेलं आहे. आणि त्या समृद्ध भांडाराच्या जीवावर म्हणा किंवा समृद्ध भांडाराच्या ताकदीवर एक वाक्य मी सांगतो तुम्हाला की सर कसे आहेत. अगदी सोप्या भाषेत सांगतो, माणूस ज्यावेळी आपल्या उत्कर्षाच्या किंवा तुमच्या ज्यावेळी भरभराटीचा आणि अत्युच्च परमोच्च क्षण असतो त्या ज्यावेळी त्या क्षणावर जातो त्या खुर्चीवर त्यावेळी तो माणूस माणसं विसरायला लागतो. तर तो अशा परमोच्च ठिकाणी असून सुद्धा ती एक माणसाची एक सत्व परीक्षा असती आणि त्याचवेळी सगळी माणसं नापास होतात आणि साहेब त्या परोक्ष खुर्चीवर बसून सुद्धा खालच्या तळागाळच्या लोकांना अगदी प्रेमाने जवळ घेतात. त्यांना विठू माऊली का म्हणतात, ती माझी विठू माऊली आहे. तर माणसं ही माऊली कधी विसरलेली नाही आहे. तर ह्या परीक्षेत सर आमचे 5 झालेले आहेत आणि हे 5 हे कायमस्वरूपी झालेले आहेत. तर मी गरीब सगळ्यांना आवाहन केलं बाकीच्या अधिकाऱ्यांना वगैरे की सरांसारखं तुम्ही बघा, एवढं सोपं नाही ते. एवढं का सोपं नाही की माणसं कसं, जरा मी स्पष्ट बोलतो की माणसाने नशापान केल्यानंतर जशी माणसाला नशा येती तशी खुर्चीत बसल्यानंतर सत्तेच्या 100% ती नशा येती आणि ती नशा आल्यानंतर माणूस माणसाला माणसासारखं वागत नाही आणि माणसासारखं माणूस म्हणून त्याला दिसत नाही. तर बिलकुल नाही. मी साहेबांना मी बघितलं की अगदी साहेबांचं बॉडीगार्ड असू तो ड्रायव्हर असू दे आम्ही कुठं गेलो तर अगदी पहिल्यांदा जेवायची सोय करा म्हणून मी जेवायला बसतो. असं समुद्रासारखं मन असणारी माणसं फारच दुर्मिळ आहे. तर गेले माझ्या ह्याच्या अगोदर मी SGP बसही होतो, आता मेरवडून 2 वर्ष माझी कार्यकाळ संपल्यानंतर माझी ACP मुंबई पोस्टिंग झाली. नोकरीच्या निमित्तानं दोन्ही डिव्हिजन हेवी असल्यामुळं मला येता आलं नाही. तर ह्या ग्रुपवरून साहेबांशी संपर्क असल्यामुळं मला इतकी वाटायचं की साहेबांना एकदा आणि ताईंना भेटायचं. ताई तर तुम्हाला सांगायला हरकत नाही, स्पष्ट बोलतो तुम्हाला की
एवढ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मी धर्मपत्नीसुद्धा जवळून बघितलेले आहेत. नाही म्हटलं तरी कुठंतरी गची बाधा ही 100% असती, ताईंच्यात ती बिलकुल नाही. आणि त्यांच्यामुळं हे दोघं जोडपं एक आदर्श जोडपं म्हणून हे आमच्या हृदयात आहेच. पण सर्वसामान्य जेवढे जेवढे साहेबांच्या ग्रुपच्या माध्यमातून साहेबांना जे जे ओळखतात त्यांच्याही हृदयात आहे. मी परत ग्रुपवर गोष्ट ताईंनी ग्रुपवर गोष्ट टाकली होती की साहेब SDPO आंबेजोगाई होते आणि कुठला तरी गणपती बंदोबस्त होता आणि तो PSI साहेबांकडे आला की साहेब गणपती बंदोबस्त आहे, मला बंदोबस्त आहे, माझी बायको ॲडमिट आहे आणि तिला जो ब्लड ग्रुप रक्ताची गरज आहे ते काय करणार. तर SP साहेबा DYSP किंवा SP सारखा माणूस गाडीत त्यांना बसवणार, बसवून त्या दवाखान्यात जातो, रक्त देतो, त्या माणसाला त्याच्या बायकोला जीवदान देतो. तुम्हाला स्पष्ट सांगतो की कनिष्ठाशी बोलायला वरिष्ठांना आजकाल कमीपणा वाटतो, पण हे सर रक्त देतात आणि त्या बाईचे बाईचा एक पुनर्जन्म होतो त्या बाईचा. तुम्हाला बोललो, तुम्हाला मगाशी तुम्हाला बऱ्याच जण वाटलं असेल की हे साहेबांचं जीवन रूपी जी वाहन आहे ते पेट्रोल लागतं त्याला आशीर्वादाचं, ते ओव्हरफ्लो व्हायला लागले. हे ओव्हरफ्लोचंच लक्षण आहे ना, एक बाईला एक रक्तदान करून त्या बाईचा पुनर्जन्म होतो. तसं ताईंची इतकी कसं आहे, म्हणतात की प्रत्येक मोठ्या माणसामागं एका स्त्रीचा हात असतो, पाठिंबा असतो. तसं ताईंचा एवढा भरभरून साहेबांना पाठिंबा आहे की आम्ही पोलीस मंडळी 24 तास बाहेर असतो, नाईट राऊंड असतो, हे असतो, तुम्हाला सगळ्या कल्पना आहेत. VIP बंदोबस्त असतो, गणपती बंदोबस्त असतो. तर अशा वेळी रात्री म्हणत नाही, दिवसा पहाटे सर यायचे, रात्र जाणार, त्यावेळी मॅडम अगदी हसतमुखाने साहेबांचं स्वागत करणार. ते पहाटे 3 वाजता आलेत, 11 वाजता चाललेत, बिलकुल नाही. तर सहचारिणी नावाचा जो प्रकार आहे तो दुसरा चाक रथाचं एवढं खंबीर असल्यामुळं साहेबांची गाडी जोरात पळाली. तर हे ताईंचं जे संस्कार आहेत त्या मुलांना पण इतके चांगले संस्कार दिलेत. कारण कसं आहे, पोलीस अधिकारी बाहेर असतात आणि मुलांना कसं लक्ष द्यायचं. तर मला हेही माहिती आहे की जरी कसं आहे, साहेब IG सारख्या मोठ्या दर्जावर असले तरी हवालदार असो, कर्मचारी असो, हे असो, त्यांना साहेबांची मुलं एवढी चांगली वागणूक देतात की मी बाकीच्या अधिकाऱ्यांचं बघतो. मला तुलना करायला ह्यावेळी मला भ्यायचं काय कारण नाही, मी रिटायरमेंटला आलो. मी स्पष्ट बोलणारा माणूस आहे की कर्मचाऱ्यांसुद्धा व्यवस्थित वागणूक दिली जात नाही. तर ताई जे मुलं बघतो साहेबांची मुलं, त्या कर्मचाऱ्यांना किंवा बाहेरच्या आले मामा काका मावशी आजी बसा पाणी घेणार का, ह्या ज्या फार छोट्या गोष्टी आहेत पण त्यात एवढा मोठा अर्थ भरला असतो. तर हे घरातल्या गृहिणींनी सांगितल्याशिवाय मुलावर संस्कार होत नाही. कसं आहे, म्हणतात विद्या विनयानं शोभते. मोठं आंब्याचं झाड आहे त्याला 1000 आंबे लागले तेव्हा वागतं का, त्यात त्यात मोठे मोठे आंबे हे आम्रवृक्षाने डवलेलं तो फळ असतो म्हणून वागतो. तसं विनयानं, इतका विनय साहेबांकडे आहे, इतका असून सुद्धा साहेब विनयशील आहेत, हेच ह्या कुटुंबाकडं एक वेगळंपणानं बघण्याचं हे आहे. साहेबांकडे बरेच पोलीस अधिकाऱ्या काय करतात की खरं सांगतो की म्हणजे आता गेले 36 वर्षाचा अनुभव, जवळून वरिष्ठ अधिकारी बघितले आहेत, बरोबरचे अधिकारी बघितले आहेत, कर्मचारी सुद्धा बघितले आहेत. घोड्याला असं एक झापट लावले असते त्याप्रमाणे सरळ जातात तर बिलकुल नाही. साहेब एक अष्टपैलू व्यक्त म्हणतात त्याप्रमाणे आहेत. साहेबांना कुठलंही जर विचारलं, साहेब मला थोडंसं हे साहित्यातले काय माहिती आहे का, नाटक क्षेत्रातली माहिती आहेत का, तर साहेबांचे सांस्कृतिक अंतर एवढं प्रबळ आहे साहेबांचं सांस्कृतिक की बालगंधर्वमध्ये एवढे कार्यक्रम साहेबांनी घडून आणले. आता परवा आपली राही सरनोबत हिचा सत्कार जसा बाकीच्यांनी करायला पाहिजे होता तसा मला वाटत नाही झाला. फक्त तो झाला तर आदरणीय विठ्ठल जाधव साहेबांच्या प्रेरणेतूनच झाला. त्या बाळाला एक अपेक्षा असते प्रत्येकाची की एक माझं कोणतं कौतुक करावं, माझ्या पाठीवर कोणीतरी कौतुक एक थाप मारावी. म्हणावी तशी कुणी मारली नाही, फक्त ती फक्त जाधव साहेब होते म्हणूनच तो बालगंधर्वला न भूतो न भविष्यती त्या राही कुटुंबाला पण लक्षात राहील असा तो कार्यक्रम झाला. नाहीतर प्रत्येक गोष्ट अगदी त्याच्या स्टेजवरचे मांडणी म्हणा, डायस प्लॅन म्हणा,
फुलांच्या डेकोरेशन म्हणा, साहेब आणि मॅडमनी प्रत्येक ठिकाणी बारकावे तिथं केले, जाऊन आपण बघितलं डेकोरेशन झालं हे झालं नो, ते प्रत्येक बारकावे साहेबांनी प्रत्येक ठिकाणी बघितले, त्या माळ्याकडे जाऊन साहेबांनी भेटले, माळ्याकडे जाऊन मॅडम बघितल्या नाही हे डेकोरेशन असं पाहिजे, आय वॉन्ट डायस प्लॅन लाईक धिस, हे असं पाहिजे तसं पाहिजे. तर ह्या आता साहेबांसाठी बोलण्यासाठी खूप आहे, पण आपल्या वेळेच्या एक थोडासा मर्यादा असल्यामुळे मी त्याला थोडस कुठेतरी एकशे चौकट घालून त्या चौकटीत मला बाहेर जायचं नाही, कारण वेळेच्या मर्यादा मला पाळल्या पाहिजे. तर आपल्या आदरणीय जादूताईंना, विद्याताईंना, बहिणाबाईचा पुरस्कार मिळाला त्याबद्दल भोसले कुटुंबियातर्फे ताईंचं हार्दिक अभिनंदन. साहेब ज्यावेळी एस पी रेल्वे होते त्यावेळी ओनली ह्युअर आय पी एस भक्त होते साहेब, आणि नंतर कलाकारानं म्हणतात ना आपल्या शिवाजी महाराजांचं आदरणीय छत्रपती शिवाजी महाराजांचं एक मोठं होता, जसं आपला पोलीस खात्याचं आहे ना सदरक्षण आहे खरं निग्रहण आहे असं आहे, तसं शिवाजी महाराजांच्या त्या जी नाणी होती शिवाजी महाराजांची त्याच्यावर एक असा शिक्का असायचा आणि त्याच्यावर असं एनग्रेव केलेलं असायचं, एनग्रेव म्हणजे असं कोरलेलं की प्रतिपश्चंद्र लेखे वर्धिष्णू विश्ववंदिता शाह सुनो शिवसय्या मुद्रा भद्राय राजते, याचं मिनिंग असं आहे की प्रतिपदेचा चंद्र म्हणजे बघा अमावस्या असली की त्याने सर डार्क डार्क लाईट म्हणजे तिथं काही नसते, फुल मून लाईट म्हणजे त्याला पौर्णिमा म्हणतात, अमावस्यानंतर जो पहिला चंद्र असतो त्याला प्रतिपदेचा चंद्र म्हणतात, आणि त्याप्रमाणे दुसरा प्रथमा द्वितीया तृतीया चतुर्थी पंचमी असं करत करत 15 दिवस आला की पौर्णिमा होती, म्हणजे प्रतिपदेचा चंद्राप्रमाणे प्रतिपदे चंद्राचं जे कोर आहे चंद्रकोर त्या चंद्रकोरीप्रमाणे जशी ती चंद्राची कला वाढत वाढत जाती तशी ह्या शिवाजी महाराजांच्या राज्याची अशा कशा स्टेप बाय स्टेप अशा कलेने भरभराट होत गेली त्याप्रमाणे साहेबांनी कसं केलं की फक्त साहेब मी बघितलं की साहेब एस पी रेल्वे असताना फक्त आय पी एस होते, नंतर साहेब डी आय जी झाले आय जी झाले हा त्यांचा हे होत राहतात, पण डॉक्टर विठ्ठल जाधव साहेब हे ऐकताना असं मन हृदयानं भरून येतं की बाकी खूप आय जी आहेत पण डॉक्टर विठ्ठल जाधव व्हेरी फ्यू, खूप कमी सर आहेत खूप डी जे आहेत पण त्याच्या मागे डॉक्टर विरोधी नाही आहे, साहेबांच्या मागे आहे अभिमान आहे. परत साहेबांना तो शांतिदूत परिवारातर्फे महर्षी भूषण पुरस्कार मिळाला अभिमान आहे. तर इथून पुढं साहेबांना आणि ताईंना अगदी 100 वर्षापर्यंत साहेबांनी व्यवस्थित साहेबांची तब्येत राहावी दीर्घायुर्वेद लाभो आणि साहेबांना एक स्वार्थ आहे आमच्याकडे साहेबांविषयी प्रत्येक माणूस तुम्ही कसे गो स्वार्थी माया बी स्वार्थी का, तर साहेबांचा सतत आशीर्वाद रूपी हात माझ्या डोक्यावर माझ्या कुटुंबावर राहावा हा माझा स्वार्थ आहे आणि त्यासाठी साहेबांचा दीर्घ राहावं इथून पुढं साहेबांकडून अशीच चांगली कामं होत राहत. आणि एवढं बोलून मी भोसले कुटुंबातर्फे मी माझी मिसेस माझा मुलगा आणि त्यातर्फे साहेबांचं आम्ही एक छोटेखानी सत्कार करणार आहोत, मी साहेबांना विनंती करतो की आमच्या सत्काराचा साहेबांनी स्वीकार करावा आणि आम्हाला उपकृत करावं आणि आम्हाला असंच गुरुस्थानी आपण साहेबांनी राहून शेवटपर्यंत आम्हाला आशीर्वाद रूपी हात आमच्या डोक्यावर तुम्ही दोघांनी उभयंदाने आमच्या आशीर्वाद डोक्यावर असावेत हीच विनंती. जय हिंद जय महाराष्ट्र. नसिंगजी भोसले साहेब हे पश्चिम महाराष्ट्रातून येतात, सेवेच्या माध्यमातून आता माझी 34 वर्षाची जवळपास सेवा होत आली, जसं घराचा परिवार आहे तसं पोलीस सेवेतला परिवार आहे, मित्र परिवार आहे, शांतिदूत परिवार आहे, वेगवेगळ्या परिवारांच्या लोकांच्या मध्ये काम करण्याचं भाग्य मिळालं, पण एखाद्या अधिकाऱ्याला यशस्वीपणानं काम करण्यासाठी जसं तिथल्या जनतेचं सहकार्य लागतं, समाजातल्या वेगवेगळ्या नेतृत्वदेणाऱ्या लोकांचं सहकार्य लागतं, घरच्या मंडळींचं सहकार्य लागतं, तसं विशेषतः पोलीस खात्यामध्ये आम्ही काम करत असताना आमची जी टीम आहे एकसंघ भावनेनं काम करणारी, मग ते डिव्हिजनला असेल डिस्ट्रिक्टला असेल रेंजला असेल, जेव्हा भोसले साहेब रेल्वेला पुण्याच्या सोलापूरला होते अगोदर आणि नंतर पुण्यासारख्या ठिकाणी आले आणि ज्या वेळेला अतिरिक्याचे थ्रेट्स दररोज यायच्या पुण्याला
त्याच्यानंतर जर्मन बेकरीचा बॉम्ब ब्लास्ट झाला. पण मला सातत्यानं काळजी असायची की रेल्वे स्टेशनला जेवढी सुरक्षा त्या काळात असायला पाहिजे तिथली नव्हती. त्याच्यामुळं मी सातत्यानं भोसले साहेबांना सांगायचो माझ्या विजिट व्हायच्या रेल्वे स्टेशनला. अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांनी काम केलं. पण सगळ्यात महत्त्वाचं साहेबांची एक चिरंजीव, जसं साहेब आता लवकर पुढच्या वर्षी ACP म्हणून रिटायर होतात, रिटायर व्हायच्या अगोदरच भोसले साहेबांची कर्तव्यगारी पुण्याई त्यांचे चिरंजीव खात्यामध्ये प्रतिनिधित्व ऑलरेडी करत आहेत. हे चांगल्या कर्माची फळं आहेत असं मी मानतो. वहिनींचंही त्याच्यामध्ये कष्ट आहे, दुसरे चिरंजीव आहेत. तेव्हा या व्यापक प्रसंगी यशस्वी होण्यासाठी प्रत्येक माणसाला, प्रत्येक संघाला, जसं आपण कबड्डीचे सामने असतील, क्रिकेटचे असतील, इंडिव्हिज्युअल जर इव्हेंट सोडले तर प्रत्येक संघामध्ये सांघिक कामगिरी महत्त्वाची असते. तसं आत्तापर्यंतच्या काळामध्ये यशस्वी होण्यासाठी असे सहकारी साथी परिवाराचे सदस्य मला भेटले. त्यांचा मोठेपणा आहे की ते क्रेडिट मला देतात, परंतु मला निश्चित जाणीव आहे की असे जीवाभावाचे सहकारी असल्यामुळं आजपर्यंत आपण सगळ्या आनंदाने या ठिकाणी पोहोचलो. आणि समर्थ स्वामींची कृपा आहे, जंगली महाराजांची कृपा आहे. ते आध्यात्मिक बॅकग्राऊंड असलेले आहेत आणि आध्यात्मिक बॅकग्राऊंड असलेले आहेत. तेव्हा निश्चितपणानं ईश्वराच्या मी प्रार्थना आहे, जसे आशीर्वाद आमच्यासाठी ईश्वराकडे मागणे तसेच आशीर्वाद भोसले कुटुंबियासाठी राहावं. आणि आम्ही दोघंही खात्यातून जरी बाहेर गेलो, वेगवेगळ्या क्षेत्रात पुढे राहिलो, तरी परमेश्वरानं जेवढा आम्हाला पासपोर्ट दिलेला आहे, विसा दिलेला आहे, जीवात जीव आहे जसं त्यांनी सांगितलं, तोपर्यंत आमचे हे कौटुंबिक संबंध कायम राहणार आहेत, ते पुढच्या पिढीपर्यंत राहणार आहेत एवढं मी आश्वासन देतो. आणि वेळात वेळ काढून आता त्यांना मुंबईला जायचं आहे अशा ह्याच्यात आज मी आपल्या कम्युनिकेशन देऊन आल्यानंतर फोन आला. आणि मी मलाही थोडी शंका आली, म्हणजे धावपळीत कसं काय आजच्या दिवशी हे मोकळे आहे. आता इथं आल्यावर समजलं, पण नुसते आले नाहीत तर मला डॉक्टरेट मिळाली. त्याच्या अगोदर नर्सिंग होम मी लॉ ऑलरेडी अगोदर केलं होतं, नंतर साताऱ्याला असताना MBA केलं आणि PhD केलं. तर आपल्यासारखे मित्र जे व्यासंगी आहेत, आपल्यापासून प्रेरणा मिळाली, काही ना काही चांगलं करायची जिद्द मिळाली, त्याला आपली साथ मिळाली. त्यामुळं आम्ही दोघं असो, आमचा परिवार असो, एक चांगल्या मार्गावरती मार्गक्रम करीत आहे. दोन्ही मुलं ईश्वराच्या कृपेनं COBमधून इंजिनियर झाले, योगिता डॉक्टर झाली, UPSC ओरलपर्यंत गेली होती, अजून तोही प्रवास चालू आहे. तेव्हा त्या पुढील प्रवासामध्ये जाधव कुटुंबियाच्या आणि पोलीस परिवाराच्या आपल्या सगळ्यांचे सदिच्छा आशीर्वाद असेच कायम राहत, आणि आपल्या सगळ्या परिवाराला ईश्वराचे उदंड आशीर्वाद मिळावेत, आपल्या सगळ्यांच्या इच्छा पूर्ण व्हावेत, हे ईश्वराच्या चरणी प्रार्थना. आमचे सहकारी भोसले साहेब, भोसले मॅडम, त्यांचे चिरंजीव, या सगळ्यांचं जाधव परिवाराच्या वतीनं मनपूर्वक स्वागतही करतो आणि खूप खूप आभार मानतो. धन्यवाद.